I'm dead. विष्णु दादा मांडवकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. परंपरा जना मिळे सत् प्रवृत्तीचा धडा लोक शिक्षणाचा यापुढे दुसरा उपाय नाही. सत्रिक वंदनीय महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ग्रामगीतेच्या ओळीप्रमाणे या ठिकाणी भव्य राज्यस्तरीय बाल भजन स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या माणसं परिश्रम या कारंजा नगरीतील सर्व भजनी मंडळी आमचे गोपालदादा विरुळकर, बाबारावजी बारी, अतुलदादा कुईके, विनोदभाऊ कांबळी, आमचे लक्ष्मीदादा, हितेशदादा घागरे आणि सर्व अमृतगिरी बाल भजन मंडळ, गुरुदेव बाल भजन मंडळ, सांस्कृतिक केळा बाल भजन मंडळ यांच्या विद्यमाने आयोजित ही खंजेरी भजन स्पर्धा आणि या खंजेरी भजन स्पर्धा घेण्याचा उद्देश इतकाच की मीसुद्धा खेड्यामध्ये राहणारा मुलगा आहे आणि प्रत्येक खेड्यामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचे तरुण यांच्या विचारांचं गाव या भजनाच्या माध्यमातून सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून. कारण एका गावातील जर सात व्यक्ती या सात बालमंडळ या स्टेजवर विराजमान होईल तर नक्कीच ते सामुदायिक प्रार्थनेत जाणारे असतील अशी मला वाटते. कारण की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात सर्व धर्माचा समन्वय विश्व शांतीचा उपाय लोक सुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना. सामुदायिक प्रार्थना हे लोक सुधारणेचे विद्यालय का म्हटलं आहे कारण की यामध्ये येणारा प्रत्येक माणूस हा जातीभेद नसावा, हा स्वतःच्या पायावर उभा राहणारा असावा. आताच नुकतंच आपल्या सीमेवर एक युद्धस्थिती निर्माण झाली होती. आमचा सैनिक अभिनंदन दादा हे त्यांच्या तावडीमधून काल त्यांची सुटका झाली. या युद्धाकरिता प्रत्येक नागरिक तयार आहेच तो विषय नाही. ज्यावेळेस आपल्या देशावर आपल्या भारतावर संकट येईल त्यावेळेस प्रत्येक भक्तांनी प्रत्येक देशभक्तांनी यामध्ये आपलं ज्या परीने देशभक्ती निभवायची त्या परीने आपल्याला निभवू शकतो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जपानच्या सीमेवर जाऊन सुद्धा देशभक्ती निभवली, त्या तिथच्या सैनिकांना जागृत केलं. म्हणून आजच्या तरुणांना देशभक्ती कशी आहे, आपल्या ग्रामाची प्रगती कशी होईल आणि गावामध्ये भक्तिमय वाढणारे आदरणीय हरिभक्तपरायण कावळे महाराज यांनी वेळात वेळ काढून आमच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. कार्यक्रमाचे उद्घाटक नितीन भाऊ दर्यापूरकर यांचे सुद्धा आभार मानतो. त्यानंतर गुरुदेव सेवा मंडळ येथील ग्राम सेवाधिकारी बाबारावजी बारी काका यांचे सुद्धा या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो. आमचे प्रेरणास्थान आदरणीय गंधरे साहेब यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. महाराष्ट्रातील नामवंत तबलावादक माझे गुरुवर्य निलेशजी इंगळे सर यांनी सुद्धा उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. वानखेडे सर यांचे सुद्धा आभार मानतो. सौ बिबीताई कठाणे यांनी सुद्धा या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली यांचे सुद्धा आभार मानतो. ओ मंचवर सर्व उपस्थित मंडळी यांचे सुद्धा आभार मानतो आणि उपस्थित सर्व प्रेक्षक मंडळी आमचे आत्मप्रिय मंडळी
यांचे सुद्धा आभार मानतो। आणि आजचा उद्घाटन सोहळा उद्घाटन समाप्तीचा सोहळा समाप्त झालेला आहे आणि पूर्ण झालेला आहे असे मी जाहीर करतो। यानंतर अमृतगिरी बाल भजन मंडळ कारंजा यांचं 5 भजनांची सेवा सादर होईल आणि त्यानंतर काही भजन मंडळांची नोंदणी झालेली आहे। त्या मंडळांनी प्रतीक्षा कक्षेत राहून आपल्या सेवेला हजर राहावे अशी विनंती करतो आणि